नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये। धूम्रपान करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। तज्ज्ञांनुसार एक मध्यम आकाराची सिगरेट ओढल्याने आपल्या आयुष्यातील जवळपास 6 मिनिटं कमी होतात। सिगरेटमध्ये निकोटीन, टार, आर्सेनिक आणि कॅडमियमसह 4000 हानिकारक तत्व असतात। याशिवाय वायू प्रदूषण, चूल आणि कंपन्यांच्या चिमण्यांचं धूरसुद्धा आपल्या फुफ्फुसाचे नुकसान करतं। COPD म्हणजे कोरोनिक इन्फ्लामेटरी लंग डिझीज हा वायू प्रदूषणामुळे होणारा आजार आहे। यापासून वाचण्यासाठी वायू प्रदूषण कमी करणं आवश्यक आहे। या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरच्या 3 बुधवारी जागतिक COPD दिवस साजरा केला जातो। छाती रोग तज्ज्ञ डॉक्टर VN अगरवाल यांनी सांगितलं की भारतात मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण COPD हा आजार आहे। लोक याबाबत सावध नाहीयेत। लोकांना याची भीषणता सांगण्याची आवश्यकता आहे। सिगरेटच्या पाकिटावर यामुळे होणारे दुष्परिणाम मुद्रित केले तरी देखील लोक आरोग्याबद्दल गंभीर नाहीत हे दिसून येतं। जर सिगरेट किंवा तंबाखू उत्पादनावर याची भीषणता प्रदर्शित केली गेली तर लोक सावध होतील असा सिगरेटच्या पाकिटावरील दृश्य छापण्याचा हेतू होता, परंतु तो साध्य होताना दिसत नाहीये। नक्की या COPDची कारणं आणि लक्षणं काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। पहिलं म्हणजे धूम्रपान धूळ आणि गलिच्छ वातावरणात राहिल्याने हा आजार होतो। फुफ्फुसांची प्रसरण आकुंचन होण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे हा आजार झाल्यास व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो। श्वसन नलिकेला सूज येऊन ती आखडते, त्यामुळे जीव घाबरणे, श्वास घेतल्यावर शिट्टीसारखा आवाज येणं यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे अशी काही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, वेळीच उपचार घ्या आणि आपल्यासाठी आपल्या कुटुंबियांसाठी धूम्रपान करणं टाळा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा।